श्रीरंग गोडबोले आले होते, त्यांनी मला सांगितलं की मी परवा दिवशी कॅफे गुडलकमध्ये गेलो होतो आणि तिकडे सांगितलं की मला 2 आनंदरावांची ऑमलेट द्या म्हणून. कारण आता अंड्या बोलायचं नाही म्हटल्यानंतर श्रीरंग गोडबोले आले होते, त्यांनी मला सांगितलं की मी परवा दिवशी कॅफे गुडलकमध्ये गेलो होतो आणि तिकडे सांगितलं की मला 2 आनंदरावांची ऑमलेट द्या म्हणून. कारण आता अंड्या बोलायचं नाही म्हटल्यानंतर श्रीरंग गोडबोले आले होते, त्यांनी मला सांगितलं की मी परवा दिवशी कॅफे गुडलकमध्ये गेलो होतो आणि तिकडे सांगितलं की मला 2 आनंदरावांची ऑमलेट द्या म्हणून. कारण आता अंड्या बोलायचं नाही म्हटल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला सर्वांना मराठी भाषा दिनानिमित्त शुभेच्छा. ज्यांच्याकडे आपासून आपण लहानपणापासून पाहत होतो त्यांच्यामध्ये बसायची मला वेळ येईल असं कधी वाटलं नव्हतं. ते महाराष्ट्र भूषण अशोक सराफ सर, महेश कोठारे सर, प्रशांत दामले सर आणि नाट्य चित्रपट सृष्टीतील माझ्या बांधवांनो भगिनींनो. संकर्षणजी, त्या दिवशी मी नाट्य संमेलनामध्ये मी एक गोष्ट बोललो होतो की आपल्या लोकांचा आपणच आदर केला पाहिजे. तर चंकू सर असं काही नसतं, त्याच्यामुळे चंद्रकांत कुलकर्णी सर मी समजू शकतो. तर असं काही नसतं मुळात, त्याच्यामुळे ह्याच्यापुढे मला असं वाटतं आपण या गोष्टी सुधारल्या पाहिजे. त्या दिवशी माझ्याकडे श्रीरंग गोडबोले आले होते, त्यांनी मला सांगितलं की मी परवा दिवशी कॅफे गुडलकमध्ये गेलो होतो आणि तिकडे सांगितलं की मला 2 आनंदरावांची ऑमलेट द्या म्हणून. कारण आता अंड्या बोलायचं नाही म्हटल्यानंतर त्याच्यामुळे कोण कसं घेईल काय माहित असो. पण आज प्रशांतरावांनी ज्या प्रकारचा ऍप मराठी तिकिटासाठी जो सुरू केलेला आहे त्या दिवशी मला ते येऊन भेटले. लोकरीजी पण मला येऊन भेटले आणि मी काही सूचना त्यांना केल्या. त्यामध्ये बघाशी प्रशांतरावने सांगितलं की महाराष्ट्राची लोकसंख्या ही साधारणपणे 15 करोड आहे, ओव्हरसीजला मिळून असं पकडलं जर समजा तर साधारणपणे 15 करोडमध्ये साधारणपणे 1.5-2 कोटी हे बाकीचे बाहेरचे आहेत, पण बाकी मराठीच आहेत आणि ओव्हरसीजचे असे सगळे पकडून साधारणपणे 15 कोटी लोक मराठी आहेत आणि एखाद्या युरोप देशाच्या लोकसंख्येपेक्षा ही जास्ती संख्या ही महाराष्ट्रात मराठीची आहे. आणि एवढं असून देखील आपल्या चित्रपटांकडे आपल्या नाटकांकडे काही ठराविक नाटकं सोडली काही ठराविक चित्रपट सोडली तर प्रेक्षक वर्ग का जात नाही. आणि तेव्हा मी प्रशांतरावांना सांगितलं मला असं वाटतं की आपण कुठेतरी सगळ्याच दृष्टिकोनातनं काट टाकणं गरजेचं आहे. जे मला टेलिव्हिजन चॅनलवरती मला बघायला मिळतं ती गोष्ट मी तिकीट काढून मी बाहेर बघायला जाणार नाही. याच्या व्यतिरिक्त जर मला तिथे काही मिळणार असेल, आज हिंदी चित्रपटसृष्टी आपल्याला असं वाटतं की हिंदी चित्रपटसृष्टी तिकडे धनाधन चित्रपट आदळत आहेत, कारण लोकांना तोच तोचपणा नको आहे. आज तुम्ही बघा की ज्या जे चित्रपट चाललेत ते तुम्हाला सहजासहजी असे टीव्हीवरती बघायला नाही मिळत की सिरीजमध्ये सिरियलमध्ये चालू आहेत वगैरे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की काट टाकणं आवश्यक आहे. याचं उत्तम उदाहरण द्यायचं झालं तर मला आठवतं एक साधारणपणे 30-31 वर्षापूर्वी राजकारणातली लोकं कोकणामध्ये जाऊन सांगायचे की आम्ही कोकणाचा कॅलिफोर्निया करू आणि लोकं बदाबदा मतदान करायचे. पण ज्या दिवशी त्यांनी टेलिव्हिजनवरती बेवॉच पाहिलं आणि हे तर आपल्याकडे दिसत नाहीये आणि आतापर्यंत कुठच्याही राजकारण्यांनी आणण्याचा प्रयत्न केलेला नाहीये हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं त्यावेळेला त्यांना कळलं की हे मूर्ख बनवतात आपल्याला. त्याच्यामुळे आता कोणी जाऊन कोकणामध्ये सांगत नाही की आम्ही कोकणाचा कॅलिफोर्निया करू. त्याच्यामुळे जसं राजकारणी सुधारले तसं मला असं वाटतं कुठेतरी नाट्य क्षेत्रामध्ये चित्रपट क्षेत्रामध्ये देखील कुठेतरी आपण काट टाकणं आवश्यक आहे. नवीन संकल्पना नवीन कल्पना येणं पण तितकंच गरजेचं आहे. माझ्याकडनं जे जे काही हातभार लागेल त्या त्यावेळेला मी निश्चित आपल्या मागे उभा आहे. आज मराठी भाषा दिवस हा असतो हे 2008 साली मी माझ्या पक्षाने हे पहिल्यांदा सुरू केलं की मराठी भाषा दिवस साजरा करणं. तोपर्यंत काहीच नव्हतं.
तोपर्यंत फक्त एक दिवस होता बोलायचा, पण तो साजरा झाला, तो मोठा झाला, तो वाढतोय, आनंदच आहे, सगळ्या दृष्टिकोनातून आनंद आहे. मराठी भाषा, मराठी चित्रपट, मराठी जे जे काही आहे ते वृद्धिंगत व्हावं हीच मनापासूनची माझी इच्छा आहे. त्यासाठी जे जे माझ्याकडनं करण्यासारखं आहे ते मी निश्चित करीन. त्या बाबतीत मला गृहित धरलं तरी चालेल, काही हरकत नाही. पण मला चित्रपट क्षेत्रासाठी म्हणून पण मी आता काही तुम्हाला सांगत नाही, पण माझाही प्रयत्न चालू आहेत काही गोष्टी करण्याचा. तेही लवकरच तुमच्या समोर येईलच, त्या गोष्टी येतीलच. पण प्रशांतराव, तुम्ही हे जे पाऊल उचललेलं आहे त्याला प्रचंड यश मिळो, लोकांपर्यंत ही गोष्ट पोहोचो. आज इथे अरे हा पण आलाय तुमचा आमचा रिलबाज सुदामे, त्याशी पुण्याला पण भेटला होता तुम्हाला, तोंडेची पत्नी आले, हा आहेत बाजूला सगळे. अरे ते सगळे आखी टीमच आले ती. बर, ते त्यांच्या परीने करतायत प्रयत्न. सगळ्या बाजूनी आपण जे जे काही आपल्याला शक्य होतील ते सगळे प्रयत्न करू. प्रशांतराव, तुम्हाला मनपूर्वक लोकरीची, तुम्हालाही मनपूर्वक सगळ्यांना शुभेच्छा. माझ्याकडनं जे जे काही याच्या पुढे लागेल ते मी निश्चित करीन. आणि आज मला अशोक सराफ सर आणि महेश कोठारे सर यांच्यामध्ये बसण्याचा तुम्ही बहुमान मला दिला, त्याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.